मी विजय वामन. ही निवडणूक फिरली, अजित पवारांनी मान्य केलंय आणि भाजपला वॉर्निंग सुद्धा दिली. पाच मुद्दे, त्यातील मुद्दा नंबर एक, ब्रह्मदेव आला तरी या निवडणुकीत काय होणार हे सांगू शकणार नाही. मुद्दा नंबर दोन, बेंबीच्या देठापासून लोकांना सांगितलं संविधान बदलणार नाही पण लोकांनी ऐकलं नाही. मुद्दा नंबर तीन, कांद्यानं रडवलं, निवडणूक लागली त्याच दिवशी केंद्रानं निर्यात बंदी उठवायला हवी होती. मुद्दा नंबर चार, मुस्लिम मतदार ठाकरेंसोबत गेला त्याचा फटका बसणार. मुद्दा नंबर पाच, नाशिकची जागा आपल्यालाच मिळायला हवी होती. हे आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीतील भाषणातील मुद्दे. आता अजित पवार काय म्हटले ते एकदा ऐका. यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. म्हणजे काय कुठं कसं गणित बदलत काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही. यावेळेस काय होणार काय नाही, आम्ही सगळेजण बेबीच्या देठापासून सांगत होतो अरे संविधान बदल, परंतु लोक त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. कांद्याच्या बद्दल विशेषतः माझ्या नाशिक, नंतर पुणे, नंतर अहमदनगर अशा काही जिल्ह्याशी संबंधित हा कांद्याचा विषय, तेव्हा पण मी मोदी साहेबांना सांगितलं की हे एक्सपोर्ट चालू करा. जे सरळ सरळ सांगतायत की लोकसभेची ही निवडणूक फिरली आणि ती उद्धव ठाकरे यांच्यामुळेच फिरली. अजित पवार गटाने लोकसभेसाठी चार जागा लढवल्या, बारामती, शिरूर, रायगड आणि धाराशिव. या चार जागांपैकी अजित पवार गटाला काठावर एक जागा जिंकता येते, ती म्हणजे रायगड. हे फक्त अजित पवार गटाबाबतच नाही तर शिंदे गटाची सुद्धा हीच गत आहे. आता पाहूयात अजित पवारांना पवारांकडे जावं लागेल याला दुसरं कारण काय दिलं जातंय. छगन भुजबळ यांनी याच बैठकीत सांगितलं की त्यांना जाऊन सांगा आमचे आमदार जरी 40-42 असले तरी आम्ही तेवढ्याच जागा लढणार नाहीये, आम्ही किमान 80-90 जागा लढवणार आहेत. लोकसभेला झालं ते विधानसभेला चालणार नाही आणि याच मुद्द्यामुळे अजित पवार गट जर त्यांच्या मर्जीतील हालचाली भाजपा दिसल्या नाही तर पुन्हा उठाव करण्याच्या तयारीत आहेत. भुजबळ काय म्हटले ते ऐका. योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे. आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील. यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो, आणि फक्तच आता तुमच्या 50च आहे, मग 50च गेलं त्याच्या काही गळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम. तर तसं होताच कामा नये, त्यामुळे आताच त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे. तर अजून लोकसभेचा निकाल लागलाही नाहीये तेच अजित पवारांचा पक्ष विधानसभेच्या भाषा करतोय. याचा अर्थ भाजपवर आतापासूनच दबाव बनवला जातोय का असा प्रश्न निर्माण होतोय. आम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर हाताशी काही मुद्दे लागले. त्यातील एक म्हणजे कोकण पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी आपला उमेदवार जाहीर केला. मुद्दा नंबर दोन, अजित पवार यांच्या संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एसीबीने चौकशी सुरू केली आहे. मुद्दा नंबर तीन, विधान परिषदेच्या निवडणुकीत न उतरणाऱ्या मनसेनं भाजपचा उमेदवार आहे तिथेच दावा केलाय. मुद्दा नंबर चार, 152 भाजप आणि शिंदे प्लस अजित पवार मिळून 200+ जागा जिंकू असा 52 केलेला दावा. मुद्दा नंबर पाच, 2019 विधानसभेला भाजप 164 म्हणजे त्यात मित्रपक्षांच्या 18 जागा आणि शिवसेना ठाकरे गट 124 जागा ज्या होत्या त्यांनी लढवल्या होत्या. आता या सगळ्या गोष्टींचा आधार आणि अजित पवार भाजपला वॉर्निंग देत आहेत त्याचा ओव्हरऑल कसा संबंध लागतो त्यावरती विश्लेषण करणं गरजेचं आहे. एकीकडे छगन भुजबळ सांगतायत की लोकसभा निवडणुकीत तुम्ही बघितलंय आपल्या सोबत काय घडलंय, हे विधानसभेला चालणार नाही हे जाहीरपणे भुजबळ बोलत आहेत पण अजित पवारांनी मात्र बोलले नाही. दुसरी गोष्ट, छगन भुजबळांनी निवडणुका लागण्या अगोदरच जाहीररित्या सांगितलं होतं की ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने लोकांचा कयास आहे, सहानुभूती आहे. हा मुद्दा नंबर दोन. मुद्दा नंबर सर्वात महत्वाचा तीन, आत्ताच्या निवडणुकांच्या रिझल्टवरून भाजपा त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवणार आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये जर आजच्या डेटला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या लोकसभेच्या जागा कमी झाल्या आणि भाजपच्या जागा वाढलेल्या दिसल्या किंवा अपेक्षित तेवढ्या जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर आणि वजन जे आहे ते संपतंय. सर्वात महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे हे काठावरचं लीड घेऊन निवडून येतील हे जवळपास खरं आहे.
आणि त्यामुळे एकट्या तटकरेंची जागा सोडली तर अजित पवारांच्या हाताशी कुठलीही जागा लागत नाहीये. अजित पवारांच्या भाषणातील मुद्दे घेतले तर ते सांगतात, आम्ही प्रचाराच्या वेळी घशाच्या कंठापासून ओरडून सांगत होतो संविधान बदललं जाणार नाही, लोकांनी ऐकलं नाही. कांदा रडवत होता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये. केंद्राने निर्यात बंदी जी आहे ती निवडणुका लागल्या त्या क्षणी उठवायला हवी होती. जे अल्पसंख्याक मतदार किंवा जे मुस्लिम मतदार आहेत ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत, ते सुद्धा ठाकरेंच्या बाजूने गेलेले दिसले. त्यामुळे या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही हे अजित पवारांचं स्टेटमेंट हेच सांगतंय की भाजपा महाराष्ट्रामध्ये अपेक्षित म्हणजे 45+ जागांचं जे दावा करत होतं तिथपर्यंतही पोहोचत नाहीये. तीच जागांच्या वरही भाजपा जागा जे आहे ते महाराष्ट्रामध्ये घेऊ शकत नाहीये. आणि यामुळे जे आहे ते राज्यातील तीनही महायुतीमध्ये सामील झालेल्या पक्षांची गणितं बिघडली. दुसरीकडे राज ठाकरेंची झालेली एंट्री, जर छगन भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे 80 किंवा 90 जागा जर अपेक्षित आहेत अजित पवार गटाला तर मग शिंदेंना काय देणार? आणि शिंदेंनी सुद्धा जर 80-90 जागा मागितल्या तर मग भाजपाला किती उरणार? खाली 100-105 जागा. आणि त्यातल्या त्यात ज्या राज ठाकरेंना पक्षासोबत घेतलेलं आहे, महायुतीत सामील करून घेतलेलं आहे, त्या राज ठाकरेंना काय देणार? राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुका होऊ दिल्या, प्रचार होऊ दिला, मतदान होऊ दिला आणि लगेचच आपले जे आहेत ते डाव टाकायला सुरुवात केले. कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरे यांनी कुणालाही न विचारता आपला उमेदवार जाहीर केला का असा प्रश्न निर्माण झाला. कारण मागच्या वेळी कोकणातून भाजपचा उमेदवार निवडून आलेला होता आणि या ठिकाणी थेट मनसेनं त्यांच्या उमेदवाराचं नावच जाहीर करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की शिंदे आणि अजित पवार तर सोडा, पण राज ठाकरेंची बार्गेनिंग पॉवरमध्ये त्यांचा हात कुणी धरेल का? राज ठाकरे कुणाला आवरू शकणार आहेत का? या सगळ्या गोष्टींचा जर एकंदरीत कयास लावला गेला तर असं दिसून येत आहे की अजित पवार आत्ताच भाजपवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हा दबाव सक्सेसफुल ठरेल का? कारण हा दबाव बनवण्याची तयारी सुरू झालेली असतानाच अजित पवारांवरती लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा लागलेला शिक्का आणि अजित पवारांची बदलत गेलेली स्टेटमेंट पाहता पुन्हा एकदा अजित पवारांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी ACB सुरू केली. या अगोदर या चौकशीतून ED जे आहे ते अजित पवारांचं नाव वगळलं होतं, परंतु आता ACB पुन्हा नव्यानं सुरुवात केली असल्या कारणामुळे अजित पवार जे महायुतीचं रिंगण आहे त्या रिंगणातून पाऊल बाहेर टाकण्या अगोदरच भाजपने ही चौकशी लावून त्यांना व्यसन घातलंय का? या सगळ्या घडामोडींवरती आता विचार होणं गरजेचं आहे. अजून लोकसभा निवडणुकांचा निकाल लागलेला नसताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पराभव होणार हे जवळपास कळून चुकलंय. आणि मग अशा वेळी पुन्हा एकदा शरद पवारांकडे जाण्याचा मार्ग सुचतो. परंतु हे आता खरंच शक्य आहे का? कदाचित हो, हे शक्य आहे. कारण 2019 पहाटेचा शपथविधी अजित पवारांनी केल्यानंतर आणि तोही असं दाखवलं गेलं की शरद पवारांच्या मर्जीतील विरोधात होता किंवा मर्जीच्या विरोधात होता, अशा वेळी सुद्धा अजित पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये घर वापसी केली आणि घर वापसी करून जे भाजपा सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेतलं होतं ते शिवसेना काँग्रेस यांच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा शरद पवारांकडे येऊन तेच मंत्रीपद घेतलं होतं. याचाच अर्थ असा की अजित पवारांसाठी शरद पवार कधीही त्यांची दरवाजे खुलीच ठेवणार आहेत. कदाचित हे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडणार नाही किंवा उद्धव ठाकरेंकडे कुणी घरवापसी केली तर त्याचं तसं स्वागत होणार नाही जसं स्वागत अजित पवारांनी घरवापसी केली तर होईल. परंतु एकंदरीत लोकांचं म्हणणं आता असं आहे की आम्ही तुतारी किंवा मशाल ही वाजवली, तुमचं पक्ष चिन्ह नवीन असताना सुद्धा आम्ही तुमच्या बाजूने उभे राहिलो आणि त्याला कारण दिलं गेलं ते म्हणजे तुम्ही गद्दारांना माफ करणार नाही. आणि जर विधानसभा निवडणुकांच्या अगोदर अजित पवार यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली तर ते सुद्धा जी जनता आहे जी मतदार आहे त्यांना तेही चालणार नाही. आणि मग अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की 2019 जिथे 164 जागा भाजपाने लढवल्या होत्या, 124 जागा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंनी लढवलेल्या होत्या, त्या ठिकाणी 164 जागांच्या खालोखाल भाजपा येणार नाहीये. ज्या 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपानं 25 जागा लढवल्या होत्या त्याच भाजपानं आता 2024 28 जागा लढवल्या. जिथे शिंदेंनी 18 जागांसाठी लोकसभेला क्लेम करायला हवं होतं त्या ठिकाणी एकंदरीत बघितलं तर शिंदेंना 15 जागा मिळाल्या.
आणि अजित पवारांना 4 जागा मिळाल्यात. मग अशा अर्थी विधानसभा निवडणुकांचं जुगाड कसाच बसणं शक्य नाहीये. त्यामुळे बंड किंवा उठाव जो आहे तो अजित पवार गट म्हणा किंवा शिंदे गट म्हणा यांना करणच आहे. एक वेळेस शिंदे भाजपा सोबत चिकटून राहतील, परंतु अजित पवार तसला माणूस नाहीये. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. 4 जूनच्या निकाला अगोदरच अजित पवारांनी पराभव मान्य केला आहे आणि त्यासाठीच पुढे जाऊन भाजपला वॉर्निंग सुद्धा दिली आहे का, याबाबतही जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.